नमस्कार, उर्मिला कशी तुम स्वागत आहे। आज आपण एक तोरणपट्टी कशी विणायची ते शिकणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरू करूया। एकदम साधी सोपी तोरणपट्टी आहे ही। पहिल्यांदा स्लिप नॉट टाकून घ्यायचे, परत दोन तीन चार दहा साखळ्या, दहा साखळ्यानंतर एक दोन तीन, तीन साखळीचा आपला पहिला खांब आणि दहाव्या साखळीवरती आपल्याला खांब टाकायचा होता। हे झाले दोन खांब, परत प्रत्येक साखळीवरती एक एक खांब टाकायचा। आपण एक तोरण विणकाम शिकत आहोत, तर या अगोदरच्या पार्टमध्ये मी तोरणा ह्या पट्टीसाठी जी खाली डिझाईन करायची आपल्याला, त्या फुलाचा व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे, तरी चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता। लिंक पण मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तोरणपट्टी हा आपला दुसरा पार्ट आहे। पहिल्या पार्टमध्ये आपण फुल कसं विणायचं खालचे डिझाईन ते शिकलेलो आहोत, नंतर ते दोन्ही झाल्यानंतर ते कसे जोडायचे ते पण आपण बघणार आहोत। खूप सुंदर तोरण आहे हे। साईज जर तुम्हाला मोठी हवी असेल तर तुम्ही आणखी मोठी वाढवू शकता। परत तीन साखळ्या घ्यायच्या, परत तीन साखळीचा पहिला खांब, पुढच्या ह्याच्या पुढच्या खांबावरती एक खांब, असे आपल्याला प्रत्येक खांबावरती खांब टाकायचे। एकूण आपले आपण दहा साखळ्या घेतल्या होत्या, दहा साखळ्यामध्ये दहा खांब झालेले आहेत आपले तयार। परत तीन साखळ्या, परत बाजू उलटी करून आणखीन दहा साखळ्या, दहा खांब घ्यायचे। म्हणजे आपल्याला दुसरी डिझाईन ह्याच्यामध्ये कोणतीच करायची नाही आहे, पूर्ण पट्टी आपल्याला याच डिझाईनची करायची आहे। म्हणजे एक खांबावर खांब, खांबावर खांब, असे एकदम साधी सोपी आहे। तर प्रत्येक खांबावरती असे खांब वाढवत जायचे आणि जेवढी तुम्हाला जेवढे तुमचं दाराचं माप असेल तेवढी साईज घेऊन असे तुम्ही पट्टी वाढवू शकता। तर मी आता ही माझं माप घेऊन तेवढी साईज मी पूर्ण पट्टी करून घेते। फक्त खांबावर खांब घ्यायची तेवढीच डिझाईन आहे। अशीच पट्टी वाढवत जाते मी, पूर्ण करून घेते। हे बघा, अशीच पूर्ण पट्टी वाढवत वाढवत मी एवढी केलेली आहे दाराचं माप घेऊन। साधारणतः 3 फुटाचं दाराचं माप असतं, 3 ते 3.5। आणि आपण हे जे फुलं केलेले आहेत ना, ते आता आपल्याला असे जोडायचे आहेत। असे मी आणखीन जेवढे पट्टीला लागते तेवढे 6-7 फुलं करून घेते। हे असे एक अलग जोडून घ्यायचे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कसे जोडायचे ते बघूयात। जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।